मित्रांनो रंग माझा वेगळा या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत दीपा कार्तिकला डिवोर्स द्यायला नकार देते ती कार्तिकला म्हणते की मी माझा संसार आणि घर सोडून कुठेही जाणार नाही त्यामुळे कार्तिक तिला विचारतो की या तू हे घर सोडून गेली होती मग तेव्हा तू हा सगळा विचार का नाही केला त्यावर दीपा म्हणते की कार्तिक त्यावेळी माझ्यासमोर दुसरा कोणताही पर्याय नव्हता तू माझ्यावर संशय घेतला होता माझ्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले होते त्यामुळे हे घर सोडून जाण्याशिवाय माझ्या पुढे दुसरा कोणताही मार्ग नव्हता मात्र त्यावेळीसुद्धा मी फक्त हे घर सोडलं होतं आपला संसार नाही आणि दीपाचं हे बोलणं ऐकून कार्तिक तिच्याकडे पाहतच राहतो तो दीपाला विचारतो मग आपण काय करायचं आहे आयुष्यभर असंच उंदरा मांजरासारखं भांडत बसायचं आहे का कारण आता मला या सगळ्या गोष्टींचा कंटाळा आला आहे त्यावर दीपा म्हणते पण कार्तिक मला अजून या गोष्टींचा कंटाळा आला नाही आणि दीपाचं हे उत्तर ऐकून कार्तिक तिला विचारतो की तू एवढी चिवट कशी काय ग दीपा म्हणजे इतकं सगळं घडून गेल्यानंतरही तू असा विचार कसा करू शकते त्यावर दीपा म्हणते कारण मला माहीत आहे कार्तिक तुझं माझ्यावर अजूनही प्रेम आहे आणि ही गोष्ट मला त्याच दिवशी फार्म हाऊसवर जाणवली होती त्या दिवशी तुझ्या हातात गण होती तू मला मारू शकत होता मात्र तू तसं नाही केलं त्या आईवजी तू स्वतःवर गोळी झाडून घेतली कारण अजूनही तुझा माझ्यावर प्रेम आहे तुझा तिरस्कार कुठेतरी कमी पडला पुढे ती म्हणते की कार्तिक तू स्वतःच्या डोळ्यांवर गैरसमजाची पट्टी बांधून घेतली आहे एकदा का ही पट्टी दूर झाली की मग तुझ्या मनात असणारा माझ्याबद्दलचा तिरस्कार आणि रागसुद्धा दूर होईल याबद्दल मला पूर्ण खात्री आहे आणि त्यावर कार्तिक हसतच म्हणतो की नाही दीपा गैरसमज तुझा झाला आहे कारण आता आपलं नातं पूर्वीसारखं कधीच होणार नाही आणि मुळात त्या दिवशी माझा तिरस्कार कमी पडला नव्हता तर तुला मारणं हे माझ्या प्लॅनमध्येच नव्हतं मला फक्त तुला तडफडताना बघायचं होतं तुझं मानसिक खच्चीकरण करायचं होतं आणि ते मी केलं त्यामुळे आता बास मात्र दीपा म्हणते की नाही कार्तिक मी अजूनही आशा सोडलेली नाही मी तुला सोडून हे घर सोडून आपला संसार सोडून कुठेही जाणार नाही जर तुला तुझ्या मनात तिरस्कार ठेवायचा असेल राग ठेवायचा असेल तर ठेवू तुला जसं वागायचं असेल तसं वाग मात्र मी तुझ्यासोबत कायम प्रेमानेच वागणार आणि फक्त तुझ्यासोबत नाही तर घरातील सर्वांसोबत कारण मी हे घर तोडणार नाही तर जोडणार आहे त्यामुळे आता आपण बघूयात की या लढाईत कोण जिंकतंय तुझ्या मनातील राग तिरस्कार की माझ्या मनातील प्रेम आणि त्यानंतर दीपा कार्तिक समोर ते घटस्फोटाचे पेपर फाडून टाकते आणि तेथून निघून जाते तर कार्तिक दीपाकडे एक टक पाहतच राहतो तर दुसरीकडे घाडगे वकिलांनी स्वतःची सुटका करून घेतलेली असते आणि ते त्या गोडाऊनमध्येच लपून बसलेले असतात त्यानंतर सनीभाई तिथे येतो आणि घाडगे वकील येथे नाहीत हे बघून तो लगेच त्यांना शोधायला सुरुवात करतो आणि गोडाऊनमध्येच त्याला घाडगे वकील सापडतात तो घाडगे वकिलांना लपलेल्या ठिकाणावरून बाहेर काढतो आणि बाजूला ढकलून देतो मात्र ही संधी साधून घाडगे वकील त्याच्यावर काठीने हल्ला करतात आणि तेथून पळून जातात तर दुसरीकडे सौंदर्याला घरामध्ये फाडून टाकलेले घटस्फोटाचे पेपर सापडतात आणि ते बघून तिच्या पायाखालची जमीनच सरकते ती मनाशी म्हणत असते की हे नक्कीच दीपाचं काम असणार माझ्या कार्तिकला त्रास देण्यासाठी त्याला घाबरवण्यासाठी ती हे घटस्फोटाचे पेपर इथे घेऊन आली असणार आणि त्यानंतर ती रागातच दीपाच्या रूममध्ये जाते ती दीपाला त्या घटस्फोटाच्या पेपरचे तुकडे दाखवत विचारते की हे सगळं काय आहे दीपा तू माझ्या कार्तिकला घाबरवण्यासाठी त्याला त्रास देण्यासाठी घटस्फोटाचे पेपर घेऊन आलीस का त्यावर दीपा म्हणते की नाही आई हे घटस्फोटाचे पेपर मी नाही तर कार्तिक घेऊन आला होता मात्र सौंदर्याचा या गोष्टीवर विश्वास बसत नाही ती दीपावरच ओरडते तर दुसरीकडे खाडगे वकील सनीभाईच्या तावडीतून पळून जाण्याचा प्रयत्न करत असतात मात्र सनीभाई आणि त्याच्यासोबतचे काही गुंड त्यांचा पाठलाग करत असतात तर दुसरीकडे दीपा सौंदर्याला सत्य सांगण्याचा प्रयत्न करत असते मात्र सौंदर्यात दीपाच्या बोलण्यावर विश्वास ठेवत नाही त्यामुळे दीपा तिला म्हणते की आई मला माहीत आहे तुमचा आज माझ्यावर विश्वास नाही मात्र मी जे काही सांगत आहे ते सत्य आहे आणि हे माझ्या विठोबाला माहीत आहे आणि मला खात्री आहे की विठोबा लवकरच या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढेल आणि मग तुमचासुद्धा माझ्यावर विश्वास बसेल तुम्हाला समजेल की आपली दीपक होटारडी नाही तर ती जे काही सांगत आहे ते खरं आहे मात्र त्यावर सौंदर्या काहीच न बोलता तेथून निघून जाते तर दीपा सुद्धा भजन कीर्तनाच्या कार्यक्रमासाठी विठोबाच्या मंदिरात जाते तर त्या मंदिरामध्ये भजन कीर्तनाचा कार्यक्रम सुरू असतो त्यानंतर दीपा सुद्धा तिथे जाऊन पोहोचते ती विठोबाकडे प्रार्थना करते की माझ्या कार्तिकच्या मनात माझ्याविषयी जो गैरसमज आहे तो दूर कर आईंचा माझ्याविषयी जो गैरसमज झाला आहे तो दूर कर या सगळ्यातून काहीतरी मार्ग काढ काहीतरी चमत्कार कर, कर। आणि ती विठोबाला प्रार्थना करत असतानाच दुसरीकडे घाडगे वकील सनीभाई आणि त्याच्या गुंडांपासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत असतात हे एके ठिकाणी लपून बसतात त्यामुळे सनीभाई आणि त्याचे गुंड दुसरीकडेच निघून जातात आणि त्यानंतर घाडगे वकील स्वतःचा जीव वाचवत दीपा ज्या मंदिरामध्ये असते त्याच मंदिरामध्ये येऊन पोहोचतात त्यानंतर काही वेळाने ते मंदिरामध्ये दीपाला बघतात आणि लगेच तिच्याकडे जाण्यासाठी निघतात मात्र त्याआधीच त्यांना चक्कर येते आणि ते, ते दीपाच्या जा पायाशी जाऊन पडतात त्यामुळे दीपा खूपच घाबरते मात्र जेव्हा तिच्या लक्षात येतं की ही व्यक्ती म्हणजे घाडगे वकील आहेत तेव्हा तिला मोठा धक्का बसतो तर दुसरीकडे दीपिका आर्यनला म्हणजेच नकुलला भेटलेली असते तर नकुल मुद्दाम तिला विचारतो की मगाशी आंटी नेमकं काय बोलत होत्या आणि ती आयशा देशमुख नेमकी कोण आहे त्यांच्यात नक्की काय घडलं होतं त्यावर दीपिका म्हणते की ही खूप मोठी स्टोरी आहे नकुल आणि खरं तर आता त्या आठवणीसुद्धा नको वाटतात त्यावर नकुल म्हणतो की मी तुला सहजच विचारलं होतं कारण असं पोलीस जेल यांबद्दल आपण रोज तर काही ऐकत नाही ना आणि त्यावर दीपिका सुद्धा हो म्हणते ती नकुलला म्हणते की खरं तर या सगळ्याची सुरुवात कुठून करू तेच मला कळत नाही पण त्या आयशा देशमुखने आईला आणि डॅडाला खूप त्रास दिला आहे आणि हा त्रास मी आणि कार्तिकीने स्वतःच्या डोळ्यांनी बघितला आहे आणि त्यानंतर ती नकुलला आयशा कार्तिक आणि दीपासोबत जे काही वागलेली असते ते सर्व काही सांगते दीपावर गोळी चालवण्यापासून ते मंडपाला आग लावण्यापर्यंत दीपिका नकुलला सर्व काही सांगते आणि ते ऐकून त्याच्या पायाखालची सरकते तर दुसरीकडे घाडगे वकिलांना बघून दीपा खूपच घाबरते तर घाडगे वकील तिच्याकडे बघत म्हणत असतात की दीपा मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो तर दीपा त्यांना विचारत असते की तुम्हाला नेमकं का काय होत आहे आणि त्यानंतर ती लगेच दीपिकाला कॉल करते ती दीपिकाला सांगते की तू आणि नकुल आपल्या घराशेजारच्या विठोबाच्या मंदिरात या कारण आता माझ्यासमोर घाडगे वकील आहेत आणि त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे त्यामुळे दीपिका लगेच नकुलसोबत मंदिरात जाण्यासाठी निघते तर दुसरीकडे दीपा गुरुजींना सांगते की तुम्ही ॲम्ब्युलन्स बोलावून घ्या आपल्याला यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करावं लागणार आहे त्यामुळे गुरुजी लगेच अँब्युलन्स बोलावण्यासाठी जातात तर घाडगे वकील दीपाला म्हणत असतात की दीपा प्लीज मला माफ कर मी तुझ्यासोबत खूप वाईट वागलो आहे तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत की घाडगे वकील दीपाला सांगतात की चौदा वर्षांपूर्वी साक्षी देशमुखने केला होता आणि याचे पुरावे एका पेन ड्राईव्ह मध्ये आहेत तर दुसरीकडे तो पेन ड्राईव्ह शोधण्यासाठी नकुल श्वेताला मदत करत असतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब